नमस्कार, मी ममता। मज्जूस किचन मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते। रेस्टॉरंट स्टार्टर्स मिस करताय ना, म्हणून मी तुमच्यासाठी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे चिकन पहाडी कबाब। चला तर मग उशीर न करता आपण झटपट असे चिकन पहाडी कबाब बनवूया। पहाड़ी कबाब बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक ग्रीन चटनी तैयार करून घ्यायची आहे। ती चटनी तैयार करण्यासाठी इथे आपण घेतले कोरिएंडर लीव्स, फ्रेश मिंट लीव्स घेतले आहेत मी इथे, पुदिनाचे पानं आणि मिरची घेतली आहे। हे कबाब आपण ह्या कबाबामध्ये आपण लाल तिखटाचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे मी हिरवी मिरची थोडी जास्त घेतलेली आहे। आता आपण ग्राइंडरमध्ये याची एक फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत। कबाब बनवण्यासाठी इथे मी घेतले हाफ के जी बोनलेस चिकन। चिकनचे मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत, म्हणजे आपले कबाब्स खूप चांगले होतील। मॅरिनेशनसाठी सर्वात आधी आपण घेणार आहोत ग्रीन चटणी, जी आपण तयार करून घेतली आहे ती। आलं लसणाची पेस्ट, एक टेबलस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून धना पावडर, एक टेबलस्पून जिरे पूड, चाट मसाला। आता आपण यामध्ये ऐड करणार आहोत एक वाटी दही। दह्याचं मॅरिनेशन केल्यामुळे तुमच्या चिकनला खूप चांगली टेस्ट येते। जेव्हा पण तुम्ही चिकनची कुठली पण डिश करत असाल तेव्हा तुम्ही चिकन मॅरिनेशन करून ठेवा, तुम्हाला खूप चांगली टेस्ट मिळेल। आता आपण यामध्ये घालणार आहोत मीठ। ग्रीन चटणीमुळे याला चांगला कलर आलेला आहे, पण आपण रेस्टॉरंट स्टाईल कबाब्स करणार आहोत त्यासाठी मी इथे फूड कलरचा वापर करते। तर मी 2 ड्रॉप ग्रीन कलर यामध्ये घालते। फूड कलरचा वापर केल्यामुळे इथे फार सुंदर असा ग्रीन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला मॅरिनेट करायला 1 तासासाठी ठेवणार आहोत। आता हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे। आपल्या रेसिपीमध्ये आज एक छोटासा ट्विस्ट आहे, आपण हे कबाब्स विदाउट ओव्हन बेक करणार आहोत। इथे मी घेतलाय पॅनमध्ये आता आपण 2 टेबलस्पून ऑइल घालणार आहोत। आता आपण चिकनचे पीसेस यामध्ये घालणार आहोत। आता आपण याला मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। आता आपण याला दुसऱ्या बाजूने पण शिजवून घेऊया। एका बाजूने खूप छान असे शिजलेले आहेत। मसाल्यांचा खूप छान असा सुगंधही येतोय। सो रेडी झाले आहेत आपले पहाडी कबाब्स। आता आपण याला एक स्मोकी फ्लेवर देणार आहोत। तर स्मोकी फ्लेवर देण्यासाठी इथे मी कोळसा घेतलेला आहे, हा कोळसा मी गॅसवर जाळून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 ड्रॉप तुपाचे घालणार आहोत आणि याला झाकून घ्यायचंय। सो रेडी झालंय आपलं पहाडी कबाब प्लॅटर। सर्व हॉट अँड एन्जॉय विथ युअर फॅमिली। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, खास करून चिकन लव्हर्सना। नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। टिल दॅट टाइम डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अस। थँक्यू।